अलिबाग तालुक्यातील नागाव येथे एका भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी झालेल्या 10 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नागावच्या मांद्रेकर वाडीत राहत असलेले वैभव घाडी यांची 4थीमध्ये शिकत असलेली मुलगी स्वरा हिच्यावर काही दिवसांपूर्वी घरासमोरील रस्त्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला करून दंश केला होता. यामध्ये जखमी झालेल्या स्वरावर उपचार करून रेबीज लसीकरणही करण्यात आले, मात्र तिला जास्त त्रास जाणवू लागल्याने मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागावमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.